नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीचा विषय परिसर अभ्यास पाठ आपले समूह जीवन पान क्रमांक एकशे एकोणीस ते एकशे एकवीस या पाठाची अध्ययन निष्पत्ती अशा प्रकारे आहे चला तर मग पाहूया पाठ आपले समूह जीवन लक्षपूर्वक ऐका आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही एवढेच काय मणीमऊ आणि मोती कुत्रा दिसण्याचे झाले तरी आपण हिरमुसतो माणसांना समूहात राहायला आवडते आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजेच समूहात राहणे होय समूह जीवन जगताना आपण एकमेकांवर कसे अवलंबून असतो ते पाहूया समूह जीवनाची गरज आपणा सर्वांना असते आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार आपला आनंद अडीअडचणी कोणाला सांगणार समूहात आपल्याला सोबत मिळते सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणे म्हणजेच सहकार्य समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते शेतकरी नसतील तर शाळा नसेल तर दवाखाना नसेल तर कचऱ्याचे ढीक साठून राहिले तर काय होईल याचा थोडा विचार करा आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूहात शिक्षण आरोग्यसेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात गरजा भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात त्याला आपण वस्तूंचे उत्पादन असे म्हणतो त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणे याला सेवा म्हणतात गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात एकच व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही आपले समूहजीवन असे परस्परावलंबी असते समूहजीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते आपण आपापसात आप अनेक व्यवहार करतो ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने पाळावी लागतात त्यांना नियम असे म्हणतात नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घेतले पाहिजेत खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात नियमांचे पालन सर्वच खेळाडूंनी करायचे असते त्यामुळे खेळ सुरळीत चालतो अशाच प्रकारे समूहजीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळात हार जीत यापेक्षा सहभाग जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते वरील विधानांमधून समूह जीवनासाठी आवश्यक नियम शोधा त्यांच्या पुढील चौकटीत बरोबर नियमांपुढे बरोबर अशी खून करा या पाठात आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहूया माणसांना समूहात राहायला आवडते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळामुळे आरोग्य चांगले राहते तर बालमित्रांनो हा पाठ वाचा आणि पान नंबर एकशे बावीस वरील स्वाध्याय वहीमध्ये सोडवा धन्यवाद